हॅलो नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. सगळ्यात अगोदर तुम्हा सर्वांना गणेशोत्सवाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर आता गणपतीला काहीच दिवस राहिलेले आहेत, आय थिंक 10 दिवस तरी असतीलच, आणि बरेच जण तयारी पण करतच असतील, शॉपिंग म्हणा किंवा डेकोरेशनची तयारी. तर आज मी तुम्हाला गणपतीची फेवरेट असणारी डिश म्हणजे मोदक, तर त्याची रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. यामध्ये मी तुम्हाला 3 प्रकारचे मोदक दाखवणार आहे. एक म्हणजे खवा मोदक, दुसरा म्हणजे जो काजू मोदक असतो तो, आणि थर्ड मोदक म्हणजे तुमचा आणि माझा आणि सगळ्यांचाच फेवरेट असा चॉकलेट मोदक. सो आपण 3 प्रकारचे मोदक बघणार आहोत. या मोदकांची रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि मोदक कसे झाले ते मला कमेंटमधून सांगायला विसरू नका. तर आता जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला लगेचच स्टार्ट करूया. पण त्याआधी जे कोणी नवीन व्ह्यूवर्स असतील त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि साईडचं बेल आयकॉन आहे ते पण दाबा. तर पहिल्यांदा आपण मावा मोदक बघणार आहोत. त्यासाठी येथे मी मावा घेतलेला आहे. हा रेडीमेड मावा आहे. तर आता हे मी मिक्सरला बारीक करून घेत आहे, किंवा हाताने पण बारीक करू शकतो, मिक्सरला इझी पडतं म्हणून तिथे घेत आहे. तर अशा प्रकारे बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला. आता हे मी एका भांड्यामध्ये काढत आहे आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी साखर आणि वेलचीची पावडर करून घेणार आहे. सर्व जे मटेरियल यूज केलेलं आहे ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे प्रमाणासहित, सो बघू शकता तिथे जाऊन. तसंच स्क्रीनवर पण दिलेलंच आहे मी. तर आता पॅनमध्ये आपल्याला हा जो मावा आहे तो छानपैकी परतवून घ्यायचा आहे, एकदम सॉफ्ट होईपर्यंत, म्हणजे यातलं जे ऑइल असतं ते सुटेपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता येथे मावा आहे तो सॉफ्ट होत चाललेला आहे. तर हे साधारण आपल्याला 5 मिनिटापर्यंत तरी परतवत राहायचं आहे. एकदम इझी असा मोदक आहे हा, आणि जसं आपल्याला मिठाईच्या दुकानामध्ये आता गणपतीमध्ये भेटणार तसाच होतो, त्याच्यामुळे तुम्ही पण ट्राय करू शकता घरी बनवून. मावा आहे तो तुम्ही होममेड पण बनवू शकता खवा. गेल्या वर्षी पण मी एक रेसिपी अपलोड केलेली होती खवा मोदकची, पण त्यामध्ये मी होममेड जो खवा असतो मिल्क पावडरपासनं तो बनवलेला होता आणि त्याच्यापासनं बनवलेले होते मोदक. सो त्याची पण व्हिडिओ मी इथे आय बटनमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर गॅस आता मी बंद केलेला आहे आणि मिक्सचर आहे ते आपलं रेडी झालेलं आहे, गरम गरम आहे. सो लगेचच आपल्याला यामध्ये साखर घालायची नाही आहे, थोडा वेळ थंड होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर साखर घालून हे मिक्स करून घ्यायचं आहे. साखर आहे ती तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. जर तुम्हाला जास्त गोड पाहिजे असेल मोदक तर जास्त घालू शकता, आणि कमी पाहिजे असेल तर कमी घालू शकता. आता ही जी साखर आहे आणि मावा आहे तो आपल्याला छानपैकी कंबाईन करून घ्यायचं आहे, जेणेकरून ही साखर आहे ती दिसता कामा नये. तर येथे आपलं मिक्सचर आहे ते रेडी आहे. आता मी असे मोदक बनवायला घेते. मोदकांच्या साच्यामध्ये थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे किंवा तेल लावून घ्यायचं आहे, आणि अशा प्रकारे जे मोदक आहेत ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत साच्यामधनं. तर या येथे मी सिलिकॉनचा जो साचा असतो त्यामध्ये हे मोदक आहेत ते मी घातलेले आहेत, आणि आता हे मी डिमोल्ड करत आहे. छोटे छोटे मोदक होते ते थोडेसे एकदम छोटे वाटायला लागले, आणि थोडं मिक्सचर माझं पातळ असल्यामुळे छानपैकी शेपमध्ये येत नव्हते, म्हणून मी सिलिकॉनच्या साच्यामधनं मी काढलेले आहेत.
सिलिकॉनचा स्पेशली चॉकलेटसाठी म्हणून यूज केला जातो, बट हे मोदक पण चांगले आलेले आहेत आणि मोठ्या साईजचे पण आलेले आहेत। तर येथे आपले जे खवा मोदक किंवा मावा मोदक आहेत ते तयार झालेले आहेत। सो आता नेक्स्ट मोदक आपण चॉकलेट मोदक बघणार आहोत। त्यासाठी येथे मी चॉकलेट घेतलेला आहे, हे डार्क कंपाउंड आहे, मॉर्डे कंपनीचं डार्क कंपाउंड यूज केलेलं आहे। तुम्हाला जे भेटतं ते तुम्ही यूज करू शकता, अगदी डेअरी मिल्क यूज केली तरी चालू शकते। तर आता यामध्ये मी थोडंसं व्हिपिंग क्रीम ॲड करत आहे, याऐवजी तुम्ही दूध पण घालू शकता। येथे मी दूध आणि व्हिपिंग क्रीम दोन्हीचं मिक्सचर घातलेलं आहे आतमध्ये, आणि हे मिक्सचर आहे ते मी मेल्ट करून घेतलेलं आहे। आपल्याला थोडक्यात चॉकलेट सॉस असतो तो तयार करायचा आहे, कारण आपण नुसता चॉकलेटचा मोदक बनवत नाही आहोत, त्यामध्ये मी हे चॉकलेट सॉस घालणार आहे आणि जो लावा मोदक असतो तो बनवणार आहे। नुसता चॉकलेटचा कोणी बनवू शकतं, बट थोडासा युनिक वाटावा म्हणून मी यामध्ये हे जे सॉस आहे तो ॲड करून चॉकलेट लावा मोदक बनवणार आहे, जेणेकरून हा जेव्हा आपण तोंडात घालू तेव्हा तोंडातच हे फुटेल, जसं चॉकलेट बॉम्ब असतो तसा। दुसरीकडे मी नुसतं चॉकलेट आहे ते पण मेल्ट करून घेतलेलं आहे। तर आता हे आपल्याला गरम गरम मोल्डमध्ये घालायचं नाही आहे, थोडा वेळ आपल्याला हे टेम्परिंग करून घ्यायचं आहे आणि नंतरच मोल्डमध्ये आपल्याला ट्रान्सफर करून घ्यायचं आहे। आता मोल्डमध्ये जाताना हे मी पाइपिंग बॅगमध्ये ॲड करणार आहे, जेणेकरून मला इझी जाईल। तर येथे मी पाइपिंग बॅगमध्ये चॉकलेट भरून घेतलेला आहे आणि जस्ट आपल्याला शेल बनवायची आहे, सो जस्ट या मोदकाचा जो साचा आहे त्याची कडा मी फिल करून घेत आहे, फक्त मधला भाग आहे त्यामध्ये आपल्याला संपूर्ण चॉकलेट घालायचं नाही आहे। हे झाल्यानंतर आपल्याला 1-3 मिनिट फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे। यानंतर यामध्ये चॉकलेट सॉस बनवलेला होता तो ॲड करायचा आहे आणि वरची बाजू आहे ती जस्ट चॉकलेटने परत एकदा कवर करून घ्यायची आहे आणि हे परत एकदा फ्रीजमध्ये 2-3 मिनिटासाठी सेट करत ठेवायचं आहे। तर या इथे बघू शकता तुम्ही, मी डिमोल्ड करून घेतलेलं आहे आणि मस्त दिसत आहे, चॉकलेट मोदक आहेत ते। आता हे मी तुम्हाला एक फोडून दाखवते, छानपैकी यातनं लावा असतो तो बाहेर येणार। सो येथे आपले चॉकलेट मोदक आहेत ते पण रेडी आहेत। सो थर्ड मोदक आहे ते म्हणजे काजू मोदक। तर काजू मोदकांसाठी येथे मी 1 कप काजू घेतलेले आहेत, याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे, बारीक पेस्ट। अशा प्रकारे एकदम फाईन पावडर आपल्याला बनवून घ्यायची आहे। तर या ठिकाणी पॅन आहे ते गॅसवर ठेवलेलं आहे। आता यात मी 1/2 कप साखर आहे ती घालत आहे आणि त्याचसोबत आपल्याला साधारण 50 ml पाणी घालायचं आहे आणि याचा पाक बनवून घ्यायचा आहे। पाक आहे तो जास्त घट्ट बनवून घ्यायचा नाही आहे, जस्ट आपल्याला ही साखर मेल्ट होईपर्यंत हे उकळू द्यायचं आहे। तर येथे साखर पूर्णपणे मेल्ट झालेली आहे। तर आता यामध्ये मी काजूची पावडर ॲड करत आहे, या काजूच्या पावडरमध्ये 2 चमचे मिल्क पावडर ॲड करायची आहे। मिल्क पावडरमुळे टेस्ट अधिक चांगली येते आणि आपल्याला बाजारामध्ये जसं पॅकेटमध्ये काजू मोदक भेटतात त्याप्रमाणेच हे मोदक आहेत ते लागतात।
तुम्हाला एकदा मी साखरेचा पाक आहे कसा झाला आहे तो दाखवते। आता या स्टेजला गॅसची फ्लेम आहे ती आपल्याला ऑफ करून ठेवायची आहे आणि जी काजूची पावडर आहे ती यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे। यामध्ये मी थोडासा कलर ॲड करत आहे, ऑप्शनल आहे, ॲड करू शकता किंवा नाही केलं तरी चालू शकतो। तर आता हे मिक्सचर आहे ते आपल्याला साधारण 5 मिनिटापर्यंत परतवून घ्यायचं आहे। ही जी पेस्ट आहे पूर्णपणे ती थोडीशी थिक झाली पाहिजे। यामध्ये मी तूप पण ॲड केलेलं आहे 1 चमचाभर। हे जे मिक्सचर आहे ते पॅनमधनं इझिली सुटलं पाहिजे एवढ्या स्टेजपर्यंत आपल्याला हे परतवत राहायचं आहे। तर एकदा चेक करून घेते मी आता। तर आपलं मोदकाचं मिक्सचर आहे ते रेडी झालेलं आहे। तर मी गॅस आता बंद करून घेत आहे आणि हे आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे। जास्त पण थंड करायचं नाही आहे, 2 ते 3 मिनिट आपल्याला फक्त थंड करत ठेवायचं आहे। तर आता काजूच्या मोल्डमध्ये हे आपल्याला मिक्सचर घालून घ्यायचं आहे आणि याचे मोदक बनवायचे आहेत। काजूचं मोल्ड आहे त्याला आपण थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे हे करण्या अगोदर। आणि ही प्रोसेस आहे ती फटाफट करायची आहे कारण हे जे आपण मिक्सचर बनवलेलं आहे काजूचं ते लगेच ड्राय होतं। सो ही प्रोसेस आहे ती पटकन करून घ्यायची आहे। सो गाईज, हे तिन्ही प्रकारचे मोदक तुम्हाला कसे वाटले ते मला नक्कीच कमेंटमधून सांगा। आणि ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि या गणपतीत हे मोदक घरी बनवून बघा। आणि तसंच तुमचे जे रिलेटिव्ज असतील त्यांना छानपैकी पॅक करून तुम्ही देऊ शकता गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा म्हणून। रेडीमेड मोदक अवेलेबल असतातच, बट स्वतःच्या हाताने बनवलेले मोदक असतात ते बनवून देण्यात वेगळी मजा असते आणि ज्यांना आवड असेल ते नक्कीच देतील। सो परत एकदा तुम्हाला येत्या गणेश चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा। तर आत्ता मी ही व्हिडिओ स्टॉप करते, भेटूच नेक्स्ट व्हिडिओमध्ये एखाद्या रेसिपीसोबत किंवा अशाच व्हिडिओसोबत। तोपर्यंत बाय बाय।